अतुल खुपसे यांची संजय मामा शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल. भाजपचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचा प्रचार का केला याचा राग मनात धरून राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे तसेच बबनदादा शिंदे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या समर्थकांनी अतुल खुपसे यांच्या रानातील वस्ती पेटून शेतातील कामगारांना दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी याची मागणी अतुल खुपसे यांनी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे केली आहे. सभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला म्हणून हा राग मनात धरून राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि माडेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आज सकाळी त्यांच्या गावातील आणि बाहेरचे काही गावगुंड पाठवून माझ्या वस्तीवर आणि शेतावर हल्ला केलेला आहे. गोरगरीब माणसाला मारलेला आहे. कामाला जाणाऱ्या शेतात काम करणाऱ्या माणसाला मारून वस्त्या पेटवलेल्या आहेत. प्रचंड नासधूस त्या ठिकाणी केलेली आहे. ज्या निमगावात 69 वर्षात सभा झाली नव्हती, ज्या निमगावात पोलिंग एजंट मिळाला नव्हता, त्या ठिकाणी सभा घेण्याचं आणि पोलिंग एजंट देण्याचं काम केलं जे निमगाव बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे या बंधूंच आहेत. म्हणून संजय शिंदेने हा सगळा माझ्या रानात येऊन हायदूस घातलेला आहे आणि गोरगरिबाला मारून वस्त्या पेटवलेले आहेत. या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडून मी न्याय मागतो आणि भविष्यात संजय शिंदे आणि भुवन शिंदे यांच्याकडूनही माझ्या जीवितला धोका निर्माण झाला.